तुम्हाला जर वीज बिल भरण्यासाठी मेसेज आला असेल तर सावध व्हा, कारण वीज ग्राहकांना वैयक्तिक क्रमांकांवरून बनावट मेसेजेस पाठवून संपर्क साधण्यात आता सध्या लूट केल्याचा प्रकार घडतोय। अशा प्रकारे वीज ग्राहकांना लुटणारी टोळी राज्यात सक्रिय झाली। बनावट मेसेजेस पाठवून ही टोळी ऑनलाइन गंडा घालते आणि त्यामुळे तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी जर मेसेज आला असेल तर खरच वीज कंपनीकडून तो आलाय का याची खात्री करून घ्या, नाहीतर ही टोळी तुमचं अकाउंट रिकामं करेल। वीज ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होती हे एकदा जाणून घेऊयात, ज्या दृष्टीने तुम्ही सुद्धा सावध व्हाल। महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना सिस्टीमद्वारे मेसेज येतो। वीज बिल भरलेलं नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा मेसेज त्यामध्ये पाठवला जातो। असे मेसेज वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला येतात आणि बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल नंबरवरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक सुद्धा पाठवली जाते। ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगितलं जातं आणि जर तुम्ही त्याला प्रतिसाद दिला तर तुमचा मोबाईल हॅक केला जातो, ज्यातून बँक खात्यातले पैसे रिकामे होतात। आणि फसवणूक टाळण्यासाठी सध्या 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महावितरणनं केलेलं आहे। अशा बनावट मेसेजला अजिबात प्रतिसाद देऊ नका। वीज बिल भरण्यासाठीचा जर मेसेज आला असेल तर सावध रहा। महाराष्ट्र सायबर सेलनं वीज ग्राहकांना आता नेमकं काय आवाहन केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ते एकदा बघूयात। ट्विट केलेलं आहे आणि वीज खंडित होणार असा मेसेज आला असल्यास सावध व्हा, हा फसवणुकीचा SMS असू शकतो, सतर्क रहा। कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कॉल करू नका। हे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलनं सगळ्या जनतेला केलेलं आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24